हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा वार सांगते, शुक्रवार आहे आणि वेळ आहे सकाळची चाय आणि चपाती खाते निधी. उठल्याबरोबर मी जेव्हा ती उठते त्यावेळेस मी चपात्याच करत असते. तर आता तिला काय सवय झाली, 5-6 दिवस झाले की तिला सकाळी चहासोबत चपाती पाहिजे. तर ती 2 चपात्या खाऊन घेते सकाळी. चहासोबत ती 2 चपात्या खाऊन घेते. त्याच्यानंतर माझी जी घरातली कामं असतात, रात्रीची भांडी तर मी रात्रीच घासते, कधीतरी अचानक घासत नाही जे सकाळी घासते. पण सकाळी चहाची नाश्त्याची जी भांडी असतात ती आणि कपडे वगैरे लादी पोचा हे सगळं माझ्या, तर लादी पोचा सकाळीच होते पण कपडे भांडे माझे होईपर्यंत जवळपास 10 वाजतात. आणि नंतर 11:30-11 मग मी तिला जेवायला देते. तोपर्यंत ती 2 चपात्या खाते, त्याच्यामुळे ती आरामात निवांत असते आणि माझे कामंसुद्धा होतात. आणि नंतर माझी सगळी कामं झाली घरातली आणि निवांत मी मंचुरियन बनवलं. आधी मी कधीच मंचुरियन बनवलं नव्हतं, रेसिपी वगैरे तर बघितल्या होत्या, म्हटलं ट्राय करून बघूया आपल्याने जमतात की नाही. तर थोडी पत्तागोबी होती त्याची भाजी केली आणि थोडीशी फक्त ट्राय करायसाठी म्हणून मी मंचुरियन बनवलं. असं पण आमच्या इथे तेलकट वगैरे खात नाही, तर आम्हीच दोघी मायले की खाल्लं मी आणि निधीनी. तर गरमागरम मंचुरियन केले पहिल्यांदाच आणि छान असे कुरकुरीत झाले होते. सोया सॉस, कॉर्नफ्लोअर मी पहिल्यांदाच किराणामध्ये मागवला. ते पण माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की मंचुरियन करून बघावं. आले पाहिजे ना आपल्याला पण सगळे पदार्थ वगैरे बनवता आलं पाहिजे. एखाद्या वेळेस आपल्या मुलांनी डिमांड वगैरे केलं की मला हाच पदार्थ खायचा आहे, तर आपण शिकलेलं काही वाया जात नाही. याच्यासाठी मग फक्त ट्रायसाठी म्हणून मी मंचुरियन बनवलं आणि खरंच खूप छान असे झाले होते. आता फूड कलर वगैरे तर माझ्याकडे काही नव्हतं, त्याच्यामुळे मी काही टाकला नाही. त्याच्यामुळे त्याला मंचुरियनला कलर नाही आलेला आहे. जे आपला सोया सॉस टाकला तसाच कलर आहे मंचुरियनला. पण कलरचं जाऊ द्या, पण टेस्ट भारी झाली होती, खूप छान असे झाले होते. आणि जर मला आता कोणी खायला सोबत असेल तर मी नक्कीच करेन आणि मला आलं असं समजायचं बनवता. आणि खूप छान असे झाले होते. चला जाऊ द्या, आमचं इथे खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे. रुद्रांशच्या पप्पाला शुक्रवारला साप्ताहिक सुट्टी असते, म्हणजे यांच्या ऑफिसचे जे प्रत्येकच लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी सुट्टी असते. तर यांना शुक्रवारला असते. आधी मंगळवारला राहत होती पण आता शुक्रवारला राहते. आणि हे गेले आहेत गावाला काही कामानिमित्त, तर संध्याकाळपर्यंत येतील. आणि उशीर झाला तर राहू असं म्हणत होते, पण आता बघू येतात की नाही. तर बाजूवाल्या ताईला पण निधी एवढी मुलगी आहे, पण निधी ना त्यांच्या मुलीला इतकी ढकलते. आमच्या घरात ती येत नाही निधी आल्यापासून, इतकी निधीला घाबरते. निधी जेव्हा आधी आली होती तेव्हा सगळं काही खात होती, तिखट भाजी वगैरे सगळं खात होती. आणि ते आता तिला इतकं खायला मिळते तर ती आता भाताकडे बघत पण नाही. आता चपात्या खायची सवय लागली. सकाळी चहासोबत 2 चपात्या खाते, त्याच्यानंतर भात खात नाही म्हणून मग मी चपातीचं रोल तिला करून देते, तर ते खाते. आणि परत काही बिस्किट वगैरे समोसे भजे आणतात हे, तर ते खाते. त्याच्यामुळे तिला भात नको असते, मला पण ढकलते, भाताला पण ढकलते. आणि इथे बसली ते मुरमुऱ्याचे लाडू खायला, संक्रांतीमध्ये बनवलेले मुरमुऱ्याचे लाडू. वेळ झाली बघा आता संध्याकाळची आणि रुद्रांशचे पप्पा आले सुद्धा. मला वाटलं की राहणार, म्हणजे ते म्हणत होते वेळ झाली तर राहीन, पण ते आले नाही. आणि बरंच झालं, कारण निधीला इतकी सवय आहे रुद्रांशच्या पप्पाची सारखी आब्बा दादा करते. बरं झाले की राहिले नाही, नाहीतर तिने मला इतकं हैराण केलं असतं रात्रीच्या वेळी. आणि सासूबाईंनी काय काय पाठवलेलं आहे बघा, मुरमुऱ्याचे लाडू, मोठे मोठे असे मुरमुऱ्याचे लाडू बनवलेले आहेत, वालाच्या शेंगा, एक भाजी बनवली एवढं वालाच्या शेंगा. कारण माकडं इतक्या आहेत की वालाच्या शेंगाचे नव्हते म्हणतात, जेवढे होते तेवढे त्यांनी थोडेसे आणले, तरी एक भाजी होईल आम्हा दोघांना. आणि लसणाचे पाला आणलेले आहे. तर परत मी अक्षा बनवणार आहे. त्या दिवशी बनवलं आम्ही अक्षा, पण खाण्यासारखे असे वाटलेच नाही. खाल्लं आम्ही पण असं मन भरून खाल्लं नाही. तर आज बरेच अशा पानं आणलेले आहेत, तर मी मस्त असे छान अक्षा बनवणार आहे. तर परवाच्या दिवशीच तर आम्ही अक्षा बनवलो होतो, पण आज परत बनवते. आणलं तर ताज्या ताज्या पानाच्या खूप छान असे लागतात. आणि एक गोणी भरून, म्हणजे एक कट्टा भरून तांदूळ आणलेला आहे. तर ह्याच्यामध्ये 50-60 किलो तांदूळ तर असतीलच इझिली, जे घरचे तांदूळ आहेत. घाऊन आणलेले वालाचे शेंग, त्याची भाजी मी आता जस्ट फोडणी दिली. आता एका साईडला करणार, ह्या साईडला फोडणी दिली, आता ह्या साईडला
गॅसला बाजूला करणार आणि अक्षा बनवायचे आहेत गावावरून आणलेले. तर आज क्वांटिटी भरपूर आहे, तुम्ही बघू शकता. त्या दिवशी खाल्लं पण खाल्ल्यासारखे वाटले नाही. तर गावावरून आणलेले पानं आहेत, त्याचे मी आता अक्षा करणार आहे. जेवढं करणार, खायचं असेल तेवढं करणार, बाकी तसंच ठेवून देणार आणि उद्या करणार. तर आज भरपूर आहे आणि दोघांना भरपूर होतात. आणि हा जो पान आहे, आंब्याचा पान, मी फ्रीजमध्ये तसंच ठेवलं होतं. म्हणजे फ्रीजमध्ये एवढ्या लवकर तर सुकत नाही, 4-5 दिवस फ्रेश राहतो. तर मी फ्रीजमध्ये ठेवला होता, जेणेकरून अजून लसणाचे पाला वगैरे आणलं आणि अक्षा बनवलं याच्यासाठी एकदम रेडी आहे. तर आता मी बनवते अक्षा आणि आज भरपूर आहे, तर मनसोक्त मन भरेपर्यंत खायला मिळणार. त्या दिवशी आम्ही खाल्लं पण थोडं थोडंच खाल्लं, कारण आम्हाला सवय आहे, आमच्याकडे बनवतात, पोट भरून खातात. ज्या दिवशी आम्ही अक्षा बनवतो त्या दिवशी म्हणजे स्वयंपाक करत नाही. तर सकाळचं भात वगैरे आहे, तर मी आता भात बनवणार नाही, अक्षा खाऊनच पोट भरेल. इथे आमचं जेवण झालं आणि उरलेला पीठ होता तो मी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे उद्या आपल्याला करता येतील. आणि परत अक्षा पण केल्या होत्या, त्यासुद्धा वाचल्या आहेत 4-5, तर त्यासुद्धा उद्या होतील. आणि गरमागरम उद्या सकाळी बनवणार, किंवा मग जेवायच्या वेळेससुद्धा बनवू शकते. आणि पीठ कसं वाया जात नाही, आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर इझिली 1-2 दिवस तरी टिकतो. आणि फ्रीजमध्ये बघा, काही ठेवायला जागा नाही आहे, बरेच काय काय ठेवलेले आहेत. तर एवढ्या चपात अक्षा उरलेल्या आहेत बघा, ज्या झाकून ठेवते. आता उद्या सकाळी होतील, मुलांनी पण खाल्ल्या, आम्ही पण खाल्ल्या, मन भरून खाऊन झालं ह्यावेळेस. आता 8-15 दिवस नाही खाल्लं तरी चालते, कारण आता आम्ही तर इथे लसणाचे लसूण लावलेलंच नाही, तर आपल्याला पाला पण मिळणार नाही. तर आता काही दिवस नाही खाल्लं तरी चालते, मन भरून खाऊन झालेलं आहे. आता चालली झोपायची तयारी, अंतरून सगळं टाकलेलं आहे. 2 गाद्या आहेत आमच्याकडे, पण एकच बेड आहे आणि खाली गादी टाकून मग झोपावं लागतं. तर आता मला कंबर वगैरे दुखते, याच्यासाठी मी बेडवर झोपते. रुद्रांशचे पप्पा आणि रुद्रांश खाली झोपतात, मी निधीसोबत वर झोपते. आणि आज ना भांडे घासलेच नाही, थोडेसेच आहेत भांडे, त्याच्यामुळे म्हटलं घासतही नाही. वातावरण इतका वेकार आहे की त्याच्यामुळे सर्दी खाशी हे सगळे सुरू आहे. आणि मलासुद्धा आता सर्दीच झाली, त्याच्यामुळे म्हटलं थंड्या पाण्यात आता रात्रीच्या वेळेस हात टाकायला नको, याच्यासाठी मी भांडे नाही घासले. पोळा झाल्यानंतर एक कट्टा असंच तांदूळ आणलं होतं आमच्या इथे, ते आतापर्यंत चालू आहेत. आणि 1-2 महिने तर इजिली जातील ते तांदूळ, पण आता हे गावाला गेले तर यांनी आणलेलं आहे तांदूळ. आणि घरी कसे आमच्याकडे छान असे बारीकचे तांदूळ होतात, पण आम्ही आता मध्यंतरी खंडा खात होतो, जो बारीक तुकडा आहे घेऊन खात होतो, त्याच्यामुळे त्याची सवय झाली होती. पण आता रुद्रांशचे पप्पा दोनदा झालं की आता गावावरूनच तांदूळ आणतात, आणि गावावरचा घरचाच तांदूळ आम्ही आता खातो. आणि चला आता इथं झालेलं आहे आमचं जेवण खावण, अंतरून हे सगळं झालेलं आहे, मुलांची चालू आहे मस्ती.